नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या नथिंग इज इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सर्च स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 यामध्ये विषय अंक गणित, यामध्ये स्वाध्याय 1.5 ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.1 पासून तर 1.4 पर्यंत आपण हे व्हिडिओ बघितलेले आहेत, बरोबर आहे. तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत आणि त्या लिंकला क्लिक करून तुम्ही मागील सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर आज आपण अभ्यासणार आहोत स्वाध्याय 1.5. नेमकं स्वाध्याय 1.5 मध्ये काय दिलेलं आहे तर आपण हे शिकणार आहोत. या स्वाध्यायामधले सर्व उदाहरणे जर तुम्हाला समजून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. यामधलं प्रश्न क्रमांक पहिला आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपे उदाहरण आहेत याच्यामध्ये, फक्त आपल्याला समजून घेता आले पाहिजे. प्रश्न क्रमांक पहिला, 202,000 याला अंकात लिहिल्यास ती पुढीलपैकी असेल. आता पुढे आपल्याकडे पर्याय ए बी सी डी असे आपल्याकडे चार पर्याय दिलेले आहेत, ते चार पर्यायापैकी योग्य ते पर्याय आपल्याला काय करायचं आहे, निवडायचं आहे. तर नेमकं बघा काय काय दिलेले आहेत, 20,200 दिलेले आहेत, तर आपल्याकडे 202,000 विचारलेलं आहे, बरोबर आहे. मग पर्याय ए हे त्याचं अचूक उत्तर असेल काय, नाही. मग पर्याय बी कडे बघा, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष, म्हणजे 202,000 दिलेलं आहे, 202,000 2,000 आहे का ये, नाही. पण हे पण चुकलेलं आहे. आता याला जर आपण बघितलं तर हा पर्याय तुम्हाला योग्य वाटतोय का, हो योग्य वाटतोय. बघा 202,000 इथं पर्याय दिलेला आहे सी. मग प्रश्न क्रमांक एक याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा प्रश्न क्रमांक दुसरा नेमका आपल्याकडे काय दिलेलं आहे, 543,823 या संख्येतील 3 स्थानिक किमतीतील फरक किती असं आपल्याला विचारलेलं आहे. 3 कुठं आहे, इथं आहे आणि इथं आहे, बरोबर आहे. तर यांचा फरक बघा, सर्वात अगोदर ह्या 3 स्थानिक किंमत काय हो येणार, एकक दशक शतक हजार, हजारावर आहे म्हणजे 3,000 येणार, बरोबर आहे. आता या 3 स्थानिक किंमत किती येणार, 3 येणार. आता 3,000 मधून जर आपण 3 वजा केलो तर आपल्याकडे किती मिळणार, हे 7,992 म्हणजे 2,997 असा आपल्याला मिळालेला आहे. तर हा पर्याय तिथं दिसतोय का तुम्हाला, हो दिसतोय. तर पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला दिसते 2,997, बरोबर आहे. मग प्रश्न क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक तिसरा नेमकं काय दिलेलं आहे, खूप सोपे एक्झाम्पल आहे, फक्त समजून घेता आलं पाहिजे. तिसरं काय दिलेलं आहे बघा, 47,569 या संख्येतील 10 म्हणजेच 10,000 स्थानचा अंक कोणता, 10,000 स्थानचा बघा, एकक दशक शतक हजार आणि हे 10,000 स्थानचा अंक, 10,000 स्थानचा अंक किती आहे, 4 आहे. मग यामध्ये 4 दिसतोय का, हो. पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतोय, 4 हा अंक दिसतो. मग प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकनला प्रेस करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 काय दिलेलं आहे, 44,444 या संख्येतील दशक स्थानचा व सशस्त्र म्हणजे 1,000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज टिंबटिंब आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सर्वात अगोदर दशकस्थानचा अंक काय, दशकस्थानचा अंक 4 म्हणजे याचं किती झालं, 40 झालं, बरोबर आहे. सशस्त्र म्हणजे 1,000 स्थानचा अंक किती आहे, 4 आहे. एकक दशक शतक हजार म्हणजे याची किंमत किती झाली, 4,000. यांची बेरीज करा, 40 अधिक 4,000 म्हणजे 4,040 आपल्याकडे मिळते, बरोबर आहे. बघा 0,4,0,4,4,0,4,0 हा पर्याय कुठं दिसतोय का तुम्हाला, हो दिसतो. पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला आपल्याकडे 4,0,4,0 म्हणजे 4,040 असा हा आपल्याला पर्याय दिसतोय. तर प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक बी. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे, 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया, या पेजेस वरती लिहून घेऊया 56,000 इथं लिहिलेलं आहे, 56,000. त्याच्यानंतर हजार किती सांगलेलं आहे, 84,000. त्याच्यानंतर 321
असा हा प्रश्न विचारलेला आहे, लिहिलेला आहे आपण. आता काय केलेलं आहे बघा, 8 आणि 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये कोणता फरक आपल्याला विचार आहे ते आपल्याला काढायचं आहे. 8 चा फरक काय, 8 ची स्थानिक किंमत किती येणार, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, म्हणजे याची किंमत किती येणार, 80,000. 3 ची स्थानिक किंमत किती येणार विद्यार्थी मित्रांनो, बघा एकक, दशक, शतक म्हणजेच किती मिळाला इथं, 300. फरक म्हणजे आपल्याकडे काय येणार, वजा बाकी. तर 80,000 मधून आपल्याला 300 वजा करावं लागणार आहे. तर वजा करूया हे 0, हे 0, शून्याला 0 लिहिलेलं आहे. आता शून्यातून 3 जाणार नाहीत, इकडचं चेकडे घेतला झाले 10, 10 3 गेले उरले 7, इथं किती राहिला मग 9, आणि इथं किती राहिला 7. आता आपल्याकडे उत्तर यांचे फरक आपल्याकडे मिळालेले आहे 79,700, असा आपल्याला फरक मिळालेला आहे. तर हा पर्याय, हा फरक तुम्हाला पर्यायांमध्ये दिसतो का बघा, 69,700 इथं नाही, 7,97,000 दिलेलं आहे. तर घाई गडबडीमध्ये असं करायचं नाही, अति घाई त्याला संकटात नाही असं एक मन आहे, सुविचार आहे, तर असं आपल्याला करायचं नाही. मग इथं दिसतोय आपल्याकडे 79,700, बरोबर आहे. मग प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, बरोबर आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 नेमका आपल्याकडे काय दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 काय आहे बघा, 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे. अधिक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त असलेलं मूल्य कोणत्या अंकाचं आहे बघा. आता बघा, एकक स्थानच्या अंकाचं 9 हा मोठा आहे का, नाही. मग दशक, शतक, हजार, 10,000, 10,000 स्थानच्या अंकावरचा जो अंक असतो, स्थानावरचा जो अंक असतो त्याचं मूल्य सर्वात जास्त असते. मग याचं पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय ए हे प्रश्न क्रमांक 6 याचं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला याला सोडवता येते. जर याला काय करायचं, सोडवल्यानंतर मी फक्त इथे टीका करतोय, तुम्ही व्यवस्थित अशापणे याला आपल्याला काय करता येते, गोल करायचं आहे तुम्हाला. हे मी फक्त साधारण एवढंसं छोटंसं केलेलं आहे, तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण असं भरून घ्यायचं आहे, त्याच्या बाहेर ती बाहेर जाऊ द्यायचं नाही आपल्याला. आता या स्वाध्यायामधलं जे शेवटचं जे आपल्याकडे प्रश्न आहे, तर तो प्रश्न आपल्याकडे कसा आहे तर पाहूया. आपल्या 9, 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, किती 3 अंकी संख्या आपल्याकडे बनवता येतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, 9, 8, 0, तर आपण काय करूया, 9, 8, 0 म्हणजे एक संख्या तयार झाली 980, त्याच्यानंतर आपण काय करूया, 9, 0, 8 म्हणजे 908 तयार झालं, बरोबर आहे. आता 8 ला पुढे घेऊया, 8, 9, 0 म्हणजे 890, त्याच्यानंतर 8, 0, 9 म्हणजे 809. आता 0 ला आपल्याला अगोदर घेता येते का, नाही. बघा घेऊन बघूया, 0, 9, 8, अरे ही तर आपण वाचते वेळेस आपण 98 वाचतो. तर आपल्याकडे सांगितलेले आहे की 3 अंकी आपल्याकडे संख्या तयार करायची आहे, बरोबर आहे. मग यामध्ये 3 अंकी संख्या किती तयार झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, 1, 2, 3, 4 अशा आपल्याकडे 4 संख्या आपल्याकडे तयार झालेल्या आहेत. तर प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, हो बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक ए हे प्रश्न क्रमांक 7 यासाठी अचूक उत्तर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.5 यावरती आपण चर्चा केलेली आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जे उर्वरित आपल्याकडे स्वाध्याय राहिलेले आहेत त्या सर्व स्वाध्यायावरती आपण चर्चा करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पण बाजूच्या बेल आयकनला प्रेस करायला मात्र विसरू नका. ज्यावेळेस आम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 साठी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करणार, त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कळवायचं आहे. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.